नमस्कार दोस्तों, स्वागत है आपलं ज्ञानवेद चॅनल वर। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत टारसन्स प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या आयपीओ बद्दल। या कंपनी कशी आहे, त्याचं सगळे तपशील, त्याची बलस्थाने काय, काही कमकुवतपणा आहे का, सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत, शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ म्हणजे आमच्या रिसर्च अँड अनालिसिस मधून आलेला, याला कोणतीही शिफारस समजू नका प्लीज। टारसन्स कंपनीचा व्यवसाय चालू झाला कोलकात्यामध्ये 1983 साली। संजीव सेंगल यांनी ही कंपनी स्थापन केली, जी आहे लाईफ सायन्स या बिझनेस मध्ये। म्हणजे काय करतं, यांचे काही स्पेशलाइज प्रॉडक्ट्स आहेत किंवा उत्पादन आहेत, ज्याचं हे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन करतं आणि ते सप्लाय सुद्धा करतं त्यांच्या डिस्ट्रीब्युटरद्वारे। यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वैज्ञानिक रिसर्च साठी कामाला येतात, ते हॉस्पिटल्स मध्ये, लॅब्स मध्ये, रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये वापरल्या जातात। त्यांचे 5 फॅक्टरीज आहेत वेस्ट बेंगॉल मध्ये आणि 141 डिस्ट्रीब्युटर भारतामध्ये आहेत आणि ते 40 देशांना आपले माल पुरवठा करतात। त्यांच्या व्यवसायाचा एक भाग म्हणजे भारतात तर आहेच, तसं आंतरराष्ट्रीय बिझनेस सुद्धा यांचा आहे। प्लास्टिक वेअर मध्ये यांचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट्स आहेत आणि जे संशोधनामध्ये आणि फार्मा इंडस्ट्रीला मदत करतात। यांचे उत्पादन पाहिले तर आपण जे खूप लांब लिस्ट आहे, जवळपास 300 त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकता। त्यांचे बरेचसे म्हणजे लॅबोरेटरीज मध्ये आपण जे डायग्नोस्टिक टेस्ट साठी जे काही सॅम्पल वगैरे देतो, हॉस्पिटल मध्ये जे कंझ्युमेबल्स वापरले जातात, अशा पद्धतीचं स्पेशल टाईपचं प्लास्टिकचे प्रॉडक्ट्स आणि त्यांचे बाकीचे इन्स्ट्रुमेंट जसं हॉट प्लेट्स आहेत, मेजरमेंट डिव्हायसेस आहेत, असे खूप काही गोष्टी यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं। अच्छा, यांचं व्यवसायाचं जर कव्हरेज पाहिलं तर पूर्ण देशांतर्गत तर आहेच, पूर्ण भारतामध्ये, तसंच त्या 141 वितरकांऐवजी 40 देशांमध्ये यांचे प्रोडक्ट जातात। ही जी आपल्या पुढे एक डायग्राम आहे त्यांच्याच आरएचपी डॉक्युमेंट मधून घेतलेली आहे। या कंपनीची आर्थिक बाजू जर पाहिली आपण तर मागच्या 3 वर्षात चांगली मजबूत दिसतंय। यांचा जो नफा आहे तो चांगला वाढत चाललाय। कोविड-19 मध्ये त्याचा त्यांना काही फरक पडलेला नाही, जो त्यांचा नफा आहे तो चांगला मेंटेन आहे। तसंच जर याच्या आधीच्या वर्षाचा सुद्धा पाहिला तर कंपनीनुसार त्यांचा बिझनेस 15 ते 18% दरवर्षी वाढत आहे, म्हणजे चांगलीच ग्रोथ आहे। त्यांचे प्रॉफिट सुद्धा जो आहे, मार्जिन, ते सुद्धा चांगलं आहे। याच्या कंपनीचे बलस्थाने काय आहेत, तर हे लीडिंग आहे म्हणजे अग्रेसर आहे भारतामध्ये पूर्णवर। त्यांचा ब्रँड व्हॅल्यू जे आहे तो एकदम चांगला आहे। त्यांचे प्रॉडक्ट जे आहे ते उच्च क्वालिटीचे मानल्या जातात। त्याच्यानंतर खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत, जवळपास 300 प्रकारचे प्रॉडक्ट सध्या त्यांच्याकडे आहेत, त्यांना वाढवायचे सुद्धा आहेत भविष्यामध्ये। म्हणजे भारतातल्या ज्या टॉप 3 कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये यांचं नाव येत असतं आणि त्यांचे जे ग्राहक आहेत यांच्याशी त्यांचे संबंध आहेत ते लॉंग टर्मचे आहेत, म्हणजे ते मेंटेन केलेलं आहे त्यांनी क्वालिटी आणि कस्टमर्स दोन्ही। आणि त्यांचे जे फॅसिलिटीज आहेत मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ऑटोमेशन हे आहे त्यांच्याकडे। जे प्रमोटर्स आहेत म्हणजे संस्थापक आहेत संजीव सहगल आणि त्यांचे जे सध्याचे बोर्ड आहेत ते चांगले एक्सपिरियन्स लोक आहेत। कोणी जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असल्यास तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आता कंपनीच्या काही कमकुवत बाजू आहेत का, तर आहेत। तसं यांची स्पर्धा जी आहे ते मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत आहेत, म्हणजे तगडे कॉम्पिटिटर्स यांच्या सोबत आहेत। आणि यांचा जो आयात केलेला माल आहे तो 75% जवळपास माल बाहेर देशातून येतो, म्हणजे एक डिपेंडन्सी तर आहेच त्यांची। त्याच्यानंतर 1/3 जो महसूल किंवा रेव्हेन्यू आहे तो सुद्धा बाहेरच्या देशामधून येतो, म्हणजे तिकडे जर काही कमी जास्त झालं तर यांच्या बिझनेसवर फरक पडणार आहे। तसंच काही जर गव्हर्नमेंटचे नियम चेंज झाले, जसं प्लास्टिक बॅन झालं वगैरे, तर अशी काही शक्यता आपल्याला धरावं लागेल ना, मग अशा गोष्टीमध्ये सुद्धा यांचा बिझनेस अफेक्ट होऊ शकतो। त्यांचे काही मुख्य घटक आहेत ज्याच्यावर ते फोकस करत आहेत सध्या। त्यांना काय वाटतं की GDP वाढत आहे भारताचा, त्याच्यामुळे त्यांचा आरोग्य सेवेवरचा खर्च वाढतोय, आरोग्य सेवा उद्योगातच ओव्हरऑल वाढ होते, तर याचा ही कंपनी फायदा घेऊ इच्छिते। तसंच R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर सुद्धा ही कंपनी थोडाफार आता पैसा खर्च करते, पण त्यांना तो पैसा सुद्धा जास्त खर्च करायचा, म्हणजे नवीन नवीन प्रोडक्ट्स त्यांना आणायचे आहेत, मार्केट वाढवायचं आहे, आपला बिझनेस वाढवायचा आहे देशात आणि देशाबाहेर सुद्धा। आयपीओ कशासाठी आणलाय त्यांनी, तर त्यांच्यावर काही कर्ज आहे, जवळपास 70 करोडचं काहीतरी कर्ज आहे सध्या, तर ते त्यांना परतफेड करायचे थोडं किंवा जेवढं होईल तेवढं। त्याच्यानंतर त्यांना एक नवीन प्लांट मध्ये सुद्धा पैसे टाकायचे पुढच्या 2-3 वर्षांमध्ये, त्यासाठी सुद्धा हे पैसे वापरणार आहेत आणि तसं बाकी काही कॉर्पोरेट हेतूसाठी बाकीचे पैसे वापरल्याचं त्यांचा उद्देश आहे।
आता आयपीओ मध्ये जे आहे तर 1023 कोटीच्या आसपासचा आयपीओ आहे. एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये. फ्रेश इश्यू म्हणजे कंपनीकडे जाणार फक्त 150 कोटी, म्हणजे समजून घ्या बाकीचे 873-874 कोटीच्या आसपास जी अमाऊंट आहे ती त्यांच्या प्रमोटर्स कडे, म्हणजे जे प्रमोटर आणि इन्व्हेस्टर यांच्याकडे जाणार आहे. शेअर दोन्हीवर लिस्ट होणार आहे, एनएससी आणि बीएससी वर. आता हे आयपीओ मध्ये पैसे कुणी लावावेत? आता तुमचं जर विजन शॉर्ट टर्मचा असेल म्हणजे लिस्टिंग गेन साठीच तुम्ही पाहत असाल तर ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे हे पाहायचं, शेवटच्या दिवशी पैसे लावायचे. सध्या किती आहे? जवळपास 140-150 आसपास ग्रे मार्केट प्रीमियम दिसतंय. हे पुढे कमी जाऊन कमी होऊ शकतं, वाढू शकतं. आता जर तुमचं विजन जर लॉंग टर्मचं असेल तर तुम्ही कशाच्या आधारावर पैसे लावणार इथे? एक गोष्ट आहे, आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की औषधांमध्ये ट्यूब्समध्ये जे काचच्या आधी बॉटल्स यायच्या त्याच्याऐवजी आता प्लास्टिकचा वापर जास्त होत आहे. ही कंपनी प्लास्टिकच्या उद्योगामध्ये आहे, म्हणजे ते स्पेशल टाईपचं प्लास्टिक आहे. हॉस्पिटल इंडस्ट्री भारतात वाढते, फार्मास्युटिकल आणि बायोटेक इंडस्ट्री सुद्धा वाढते. आता ऑनलाईन सुद्धा तुमचे डॉक्टरचे कन्सल्टेशन वाढतंय, म्हणजे तो बिझनेस वाढतोय. भारतामध्ये मेडिकल उपचारासाठी येणारे लोकांची संख्या हळूहळू वाढते, म्हणजे मेडिकल टुरिझम त्याला म्हणतो. मेडिकलची जी डिवाइस आणि टेक्नॉलॉजी आहे याची सुद्धा भारतामध्ये वाढ होते. म्हणजे ह्या कंपनीत थोडंसं चांगलं वाढ दिसत आहे, म्हणजे लोअर डबल डिजिट टू हायर डबल डिजिट असं आपण म्हणू शकतो. ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आणि व्यवसाय आहे यांचं मार्जिन सुद्धा चांगलं तगड आहे, म्हणजे आपण त्या दृष्टीने विचार करू शकतो. आणखी काही मुख्य तपशील जे आयपीओचे आहेत ते 15 ते 17 नोव्हेंबर पर्यंत आयपीओ आहे. 635 ते 662 प्राइस रेंज आहे. एका लॉटमध्ये 22 शेअर आपल्याला लावायचे, जे 14,564 रुपयाला पडतील. जास्तीत जास्त आपण रिटेल कॅटेगरीत 13 लॉट्स लावू शकतो. अलॉटमेंट होण्याची शक्यता आहे 23 तारखेला. 24 तारखेपासून रिफंड सुरुवात होईल. डिमॅट क्रेडिट 25 तारखेला होण्याची शक्यता आहे. लिस्टिंगची तारीख सध्या तरी 26 नोव्हेंबर आहे. आता आयपीओ भेटो न भेटो, आपण जर चांगले इन्व्हेस्टर असेल तर काय करायचं? अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवायचं, म्हणजे जर काही संधी आली तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. याची जे दुसरे स्पर्धक आहेत त्यांचं कसे कामगिरी चालू आहे, त्यांचे भाव कसे चालू आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकतो. म्युच्युअल फंड हा चांगला ऑप्शन तर आहेच. म्युच्युअल फंडवर आपले चिक्कार व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला आहेत आणि नवीन येत राहतील. ज्ञानवेद चॅनलवर असे बरेच इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, आयपीओ, इन्शुरन्स, टॅक्स बद्दल बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी आहेत. नवीन नवीन येत राहतील, तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहतील. आपल्या मनात काही प्रश्न असल्यास, शंका असल्यास, इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याला नवीन व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, म्हणजे आम्हाला सुद्धा सोयीचं जाईल की कोणत्या टॉपिकवर नवीन नवीन व्हिडिओ चांगले आपल्या फायद्यासाठी बनवता येतील. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. नमस्कार.